बघा सगळ्यांची कशी काम चालल्यात। मग जेवायला करायची काय मिरची नसती का? काय तू मिरची भाजीला? अपूर्वा काय करती? लसूण सोलती शिवण्याने। अपूर्वा लसूण सोलते, पिलू मिरची निसती। आज भाजी करायची नाही होय, भाजी करायची होय। भाजी भाकरी, बाजरीची भाकरी आणि भाजी। बाजरीची भाकरी आज मस्त बेतके चाललाय। मग भाकरी बघा ना, भाकरी एका भाकरीतच पोट भरलं पाहिजे। मम पप्पा मम्मी आहे ना, भाकरी ना पाळ्या एवढी करते। पाळ्या एवढी? हा पाळ्याचा गोल आहे ना तो, तेवढी चंद्रा एवढी करते। अर्धच भाकरी तुमच्या आजीचं भाकलं भाकलं पाहिजे। मग काय बसता का? 100 एक थापत गावाकडच्या भाकरी एवढ्याच असते। ते झालं लसूण सोलून झालं, मी आता काय करू? एवढी असते भाकर लईच मोठी रे बाबा भाकर। मग आता सुरुवात केली भाकरीला, डायरेक्ट तव्या तव्यात गज भरतोय भाकरीने। मग हा मग तशीच असती भाकर, आणि पिलू पण आता तशीच करायला लागली। पिलूला बी ट्रेन केली आता। तुमच्या पुनम ताईची भाकर आहे, पिलूची बी आपली अशीच असती, पण पिलू आहे ना अजून एवढी ही नाही झाली, तिला ना एवढी मोठी अजून जमत। जराशी थोडी बारकी कर, थोडी बारकी कर, थोडी बारकी, थोडी बारकी। पिलूची थोडी बारीकच असती बघा भाकर। हा एकच नंबर भाकर बाबा, एकच खायची, परत दुसऱ्याला हातच नाही लावायचा, दुसरीला हातच नाही लावायचा। कशा काय आहेत आहेत का नाही देखण्या भाकरी? मेथीची भाजी करायची आता झणझणीत चणचणीत, हरभऱ्याची डाळ टाकून। मटकीची नाही टाकायची आता, हरभऱ्याची टाकायची। हरभऱ्याची डाळ टाकून तर डाळ भारी लागते मग। तयार, दुसरी भाकर भी तयार। मम्मी तुला शिकायची? मला पण शिकायची। शिवण्याला शिकायची भाकर? मी पण शिकलेले। तुला भी शिकायची? लाट लाट लाटायची नाही, थापायची असते। चपाती चपाती लाटायची असते आणि भाकरी थापायची असते। कस काय बाजरीची भाकर आहे सांगा, सांगा कस काय आहे? पिट्टा खाऊ लागेल खाली म्हणे। पिट्टा खाऊ लागेल, पिट्टा खाऊ लागेल, टाक ना मग। धुके हे जात मला पण नीट नाच नका करू। Thank you.
बाजरी भाकरी पुरीवानी जाड असती जरा पुरीवानी जाड असती तव मग कशी असती गावाकडची भाकरच असती अशी अशी असती मस्त पैकी पिनूचं काय चाललंय मी काही करते ना काय बारीक बारीक कशी बनण्याचं चाललंय भाकरीचं काम करायचं शिकायचं काम चाललंय दोघी बहिणी बहिणी अपूर्वान शिवण्या दोघी शिकते ते भाकरी करायची काय जमते का नाही शिवण्या तुला ती चपाती नसते चपाती तशी करते ती भाकरी नाही ती करत तशी कशी आपली भाकर कस काय झाली मीठ घालून केली मीठ घालून भाकरी गोड लागते त्या खायला बाजरीच्या ठीक आहे भाजी गरम 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 दररोज निघायला लागला बा तेथून वाप निघायला लागली वाप किरणच काय चाललंय पिल्लूच काय चाललंय मी हे बारीक करते ना असं होय बारीक करायचं चाललंय नाही नाही झालं का बारीक हा लय बारीक पण नाही करायचं मोठं का मेथी जी मिसळून ठेवलेली आहे मेथी त्याला अजून धुवायची अपूर्वाची भाकर कस काय झाली बघू द्या रे बुवा शिवण्याची कस काय झाली शिवण असं माग सर बरं झालं मला बघू दे थांब सर माग अजून हा मळ आता अरे इतक्या खाली वाकून असतं वरी हा मळ आता मग तिला रेटनच बघतील पीठ टाक ना शिवण्या खाली सावकाश सावकाश उठत जा नाही तर ठेसळशील थब्बर आता मेथीची भाजी अजून काहीतरी पातळ घालून करू नाही बाजरी मेथीची भाजी काय जुळा ना शिवण्याला तू बाबा काय होत शिवण्या मग थोडं थोडं पीठ घे ती ना पप्पा ती काय करीन माहिती का लय मोठ करीन ती पीठ ती कोरड पीठ घेईन थोडं थोडं आणि ती तुटली की अजून सगळंच घेईन ती मग परत घेईन लय मोठी करीन भाकर म्हणजे भाकर करायची नाही पीठच लय मोठ करीन शिवण्याचं शिकायचं काम चाललंय भाकरी शिवण्याने मग शिवण्याची भाकर मोडली आणि आता परत गोळा करून परत आता तयार करायचं काम चालू आहे शिवण्या तेवढं पीठ दे मला अरे तू दुसरं घे तिला राहून दे ना Thank you.
थांब बनू दे तिला रे शिकू दे जमली होय भाकरी करत होतो ना आम्ही लहान होतो तेव्हा तर तेव्हा काय गॅस पीस असलं काय नव्हतं असं हा हितन हितन जीव हरपळायचं की हितपर्यंत सारा चुलीत ना असा हितकुल्या जिबाळ्या बाहेर माहित आहे का आता तरी गॅस आहे आता तरी गॅस आहे काय नाही वाटत आताच्या पोरींना भाकरी शिकायचं म्हणलं तरी नाही तर आमची इतकी बेकार अवस्था व्हायची आमच्या हाताला एवढा काळ झेर फोड एवढाला एक एक असा झाली भाकर पप्पा झाली होय परवाची भाकर झाली आणि शिवण्याचा अजून चालूच आहे लाका 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 लय भारी चाललंय का शिवण्याचा अरे 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 पीठ टाक बोलू शकते जेव्हा पावसामुळं सगळं भिजलंय आणि निवारा नाही तिथं बाहेर त्याच्यामुळं होत एक मोठ नट बांगला बाहेर बी बांधला होता ह्याला चिटकूनच पण काय झालं काढून टाकला बर कस काय बाजरीच्या भाकरी झाल्या सांगा कमेंट करून आणि मी तिची भाजी करायची तसा जेवताना तर येईलच तुम्हाला व्हिडिओ जेवणाचा चला तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.